लातूर मध्ये सोयाबीनला या हंगामातील सर्वोच्च दर मिळाला आहे आणि त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळतंय। मात्र शेतकऱ्यांच्या आनंदावरती पावसाने आता विरजण टाकले। बघूयात या सगळ्यावरचा एक रिपोर्ट। सोयाबीनला अच्छे दिन। ₹10,200 रुपयांचा उच्चांकी दर। आवक घटली, दर कडाडले। सोयाबीनला चढ्या दरांची सोनेरी झळाळी चढली आहे। लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला ऐतिहासिक असा 10,200 रुपयांचा विक्रमी दर मिळालाय। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेंडीची वाढलेली मागणी आणि कमी झालेली आवक यामुळे सोयाबीनचे भाव कडाडले, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता आनंदाचं वातावरण आहे। आज 10,200-10,300 भाव झालेले आहेत, यामुळे शेतकऱ्यांना भरपूर ह्याच्यामध्ये फायदा झालाय। आणि मला असं वाटते की सोयाबीनची उत्पन्न सुरू झाल्यापासूनचा एवढा हायेस्ट भाव पहिल्यांदा भारतामध्ये झालेला असला पाहिजे। दरवाढीचा आनंद मात्र पावसानं हिरावून घेतलाय। पावसानं पाठ फिरवल्यामुळे जमिनीला भेगा पडल्या, परिणामी सोयाबीनचं उभं पीक धोक्यात आलंय। सध्या सोयाबीन पिकाला फुलं आणि शेंगा लागण्याच्या अवस्थेत असल्यानं पिकाला पाण्याची गरज आहे। मात्र पावसानं उघडीप घेतलीय, त्यामुळे शेतकऱ्यांवर आभाळाकडे डोळे लावून बसण्याची वेळ आली आहे। 40 एकर जमीन आहे, 14 बॅग सोयाबीन मी पेरली आहे। आणि आता 15 दिवस झाले पाऊस नसल्यामुळं सोयाबीन चट्ट्यात शेंगात आलेले वाळून चाललंय। खर्च एवढा मोठा दुनियाचा झालाय, 1-1.5 लाख रुपये खर्च झालाय। आता शेतकऱ्यांना काय करायचं? राज्यातलं सोयाबीनचं कोठार अशी लातूर जिल्ह्याची ओळख। 4 पैसे मिळतील या आशेवर शेतकऱ्यांनी 4.5 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली, पण पावसानं त्यांच्या आशेवर पाणी फेरल्याचं चित्र आहे। दीपक क्षीरसागर, साम टीव्ही न्यूज।